मनोज जरांगे पाटील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीपीएन न्यूजशी बोलताना केला खळबळजनक दावा. सगळे सोयरे सहित ओबीसी मधून सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आगामी विधानसभा निवडणूक लढवून सर्वच राजकीय पक्षांना जागा दाखवण्याचा इशारा. राजकारणात येणार नाही म्हणणारे जरांगे पाटील यांचं बीपीएन न्यूजशी बोलताना मोठं वक्तव्य. पाहुयात बीपीएन न्यूजशी बोलताना जरांगे नेमकं काय म्हणाले. सध्या संपूर्ण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जो मराठा समाज जो एकटवला होता आंदोलनाच्या निमित्तानं, तो मराठा समाज कुठे ना कुठं पक्षाच्या पाठोपाठ विस्कळीत झालेला दिसून येतो आहे. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा समाज एकत्रित करण्याचं आव्हान आपण कशा पद्धतीनं पेलणार आहे. मला कोणी सांगितलं एकत्रित झाला आहे. प्रत्येक पक्षाच्या पाठोपाठ असा जो मतदार आहे ते प्रत्येक जागेवर ते 10-5 माकड असेल. ते समाज कोणता असो, जातीपेक्षा पक्षाला बाप मानणारे ते प्रत्येक जागेवर 2-4 असतील. तेवढेच सामान्य समाज जो कोणी टाका कमी झाला आरक्षण मतदानाचा वाढत असतो, मराठ्यांना मुळत नाही. म्हणजे आंदोलन मराठा समाज हा असा आंदोलन आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहील असा आपला विश्वास आहे. राहणारे नाही जे पुरी जिरविणारे विधानसभेला मराठा समाज. म्हणजे आपण विधानसभा निवडणूक लढवणार असा एक संकेत देत आहे. 100% जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली, मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित जर नाही केला, मराठे 100% मैदानात स्वतःसोबत. आताच मराठा आंदोलनाचे जो महाराष्ट्रातले प्रणेते असे म्हणले ओळखले जाणारे जरांगे पाटील आता आपल्या बीपीएनशी बोलले. या बीपीएनशी बोलताना त्यांनी येणारी विधानसभा निवडणूक आपण लढवणारच आणि मराठ्यांचा हिसका या शासनात दाखवणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. शिरोळहून बीपीएनसाठी अमोल शिंगे.